वायरमॅनला पोलवर चढता येत नाही ना, त्या वायरमॅनना राजीनामा द्यायचा, ते ना फुकटचे 40, 42, 45 हजार घ्यायचे नाही, हे काय गरीबाईचे पोरं धरून आणि त्या आणि काय सांगितल्या चढ भाऊवर हा। आता त्या शेतकऱ्याला गरजे ना हो, त्याला भरायचंय ढोर पाणी पाजायचे हा, त्याच्यामुळे ते येते बिचारे चढत्यावर पोलावर जाते असे मरून हा। आता त्या बिचाऱ्याचं कुटुंब उघडं झालं काय, त्याला 5-10 लाख रुपये समजा तो वायरमॅन देणार, त्यांची केस मिटून जाणार बरोबर। अरे हा पण त्याचं कुटुंब उघडं झालं त्याचं काय, आणि फुकटचा पगार घेते ना, यांची ट्रायल बेस घेतली पाहिजे सरकारनं काय, यांचा कॅम्प भरावला पाहिजे या प्रत्येक वायरमॅनला ज्याला वर चढता येतं, 5 टाइम वर चढायचं 5 टाइम खाली उतरायचं, त्यांना ड्युटी करायची वायरमॅनची, हे बाकी त्यांनी करायची नाही, ज्याला नाही चढत ना त्यांना राजीनामा द्यायचा। लय पोर आहे या बाबा, किती पोर आहे, 11वी 12वी 15वी वाले हा, हे पोर वायरमॅनचं काम करतील ना हा, द्या टाकून ग्रुपला, सर्व ग्रुपला।